माणगावमधील औषध विक्रेत्यावर दोन अज्ञात इसमांनी जीवघेणा हल्ला केलाय. मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी पिस्तूल रोखून झाडल्या गोळ्या. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे मध्यरात्री खळबळजनक घटना घडली आहे. माणगावमधील औषध विक्रेत्यावर दोन अज्ञात इसमांनी जीवघेणा हल्ला केलाय. त्याच्या पोटात गोळी लागली असून त्याला मुंबई येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. शुभम जयस्वाल वय वर्ष 24 असे जखमी औषध विक्रेत्याचं नाव आहे. मध्यरात्री शुभम जयस्वाल घरी जात असताना पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी पत्ता विचारण्यासाठी त्याला थांबवले. दरम्यान मागे बसलेल्या मोटरसायकल स्वाराने शुभमच्या पोटावर पिस्तूल रोखून गोळी झाडली. यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला आहे. हा हल्ला माणगावमधील कचेरी रस्त्यावर झाला. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.